नमस्कार मी अमृता आकाश आरोग्यम धन संपदामध्ये आपलं स्वागत आज आपण मूळव्याधीवर आधुनिक उपचार या याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर संदीप अग्रवाल डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात डॉक्टर संदीप अग्रवाल हे एम बी बी एस एम एस जनरल सर्जन आहेत त्यांचं वैद्यकीय शिक्षण मिरज येथील मेडिकल कॉलेज इथे झालंय डॉक्टर संदीप अग्रवाल हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रसिद्ध पाइल्स सर्जन आहेत त्यांनी पश्चिम भारतात सर्वप्रथम पाईल्स फिशर फिस्टुला या आजारावर बीई आय एम या टेक्नॉलॉजीद्वारे क्रांती घडवून आणली आहे त्यांना या क्षेत्रातील खूप मोठा अनुभव आहे त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलाय ज्यामध्ये अवॉर्ड फॉर एक्सेलन्स इन बेस्ट चिकित्सक ऍट न्यू दिल्ली हेल्थ केअर एक्सेलन्स अवॉर्ड पुण्याचे खासदार माननीय गिरीश बापट यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार फॉर हेल्थ केअर इन सर्जरी माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते मुंबई इथे डॉक्टरांना मिळाला आहे हेल्थ केअर अवॉर्ड राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते तर हेल्थ आयकॉन ऑफ पुणे अवॉर्ड हा कॅबिनेट मंत्री श्री सतेश पाटील यांच्या हस्ते डॉक्टरांना मिळाला आहे डॉक्टर आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत असं म्हटलं जातं की मूळव्याध हा शत्रूलाही होऊ नये कारण तो इतका वेदनादायी असतो मात्र मूळव्याध भगंदर आणि फिशर यामध्ये नेमका फरक काय आहे आणि हा फरक ओळखण्यामध्ये अनेक पेशंट गल्लत करतात तर याविषयीच काय सांगाल हा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे मूळव्यात भगंदर फिशर किंवा गुदुद्वारे भागी आपल्याला काही त्रास असतोय त्या डिफरन्सिएशन करणं गरजेचं आहे तर प्रत्येक पेशंटला काय वाटतो की कोणतरी डॉक्टर सांगितलं त्याला मला फिशर आहे तो सगळीकडे सांगत बसतो मला फिशर आहे फिशर आहे निदान झालेलं नसते तो कोण म्हणतो मला मुळव्यात आहे तो मला पेशंट येऊन स्वतःच म्हणतात डॉक्टर मला मुळव्यात आहे मी म्हणतो पहिलं तुम्ही तुमचे काय तुम्हाला त्रास तु आहे ते सांगा मी तुम्हाला निदान करून सांगतो तुमचा आजार काय तीन सोपे सर्वात जास्त कॉमन आजार जिकडे ते गुरुद्वारे भागी आहेत ते एक मुळव्यात सर्वात पहिलं मूळव्यात म्हणजे आपले गुरुद्वारे भागी जे मूळ असतात जेव्हा त्यांची व्याधी होते जसं इंग्लिशमध्ये म्हटलं तर इन्फ्लमेशन त्याला मूळ व्याध असं म्हणतात त्याला आपण सुद्धा म्हणतो पाइल्स म्हणजे तिकडं लॅड जर्मन लॅ ला, लँग्वेजमध्ये पाइल्स म्हटलं तर एक बोळा तयार होणे तसे तसं एक समजा गुरुद्वारे भागी काहीतरी गाठ तयार झाली तर त्याला आपण पाइल्स म्हणतो सगळे एकच आहेत मूळ व्याध पाईल्स आणि हिमोरॉइड्स हिमा म्हणजे इंग्लिशमध्ये म्हटलं तर रक्त रॉइड्स म्हणजे वाहणे म्हणजे गुरुद्वारे भागी जर का रक्त वाहत असेल तर त्याला हिमोरॉइड्स मूळ व्याध पायल्स आणि हिमोरॉइड्स हे सगळे एकच शब्द आहेत ह्यांचं एक सिंपल आहे जेव्हा त्यांची व्याधी असणार तेव्हा तो मुळव्यात आपला त्रास होणार दुसरा जो आधार म्हणजे फिशर फिशर म्हणजे गुदुद्वारे भागी जेव्हा एखादी चीर पडते जसं आपल्या पायाला भेगा पडतात तसं गुदुद्वारे भागी सुद्धा चीर पडू शकते त्याला सिंपल इंग्लिश मध्ये आपण त्याला फिशर म्हणतो तिसरा जो आधार आहे त्याला भगंदर म्हणतात भगंदर म्हटलं तर गुदुद्वारे भागी तिकडं काहीही त्रास नसणार पण गुदुद्वारे भागीचे शेजारी आजूबाजूला दोन सेंटीमीटर चार सेंटीमीटर काही लोकांना दहा सेंटीमीटर पंधरा सेंटीमीटर जागेला सीट वरती एखादा बेंड तयार होणे फुलशी तयार होणे आणि त्याच्यात पर्स तयार होणे आणि ते त्याला फुटणेर असं म्हणतात सोप्या भाषेमध्ये तिघांचं उत्तर दिलेलं मी कुणालाही काही कन्फ्युजन नसायला पाहिजे आता हे तिन्ही आजार ओळखायला डॉक्टर या तीनही आजारांचा जो फरक आहे तो तुम्ही सांगितला आहे मात्र या आजाराची लक्षणं आणि कारण नेमकी आपण कशी ओळखायची तिन्ही आजारांमध्ये सिमिलर लक्षणं तुम्हाला कधी कधी तुम्हाला जाणवत कसं आहे की मुळव्यामध्ये काही लोकांना रक्त जाणार फिशरमध्ये सुद्धा रक्त जाऊ शकतो मुळव्यामध्ये पण दुख कधी कधी जागेला दुखू शकते जळजळ करू शकते भगभग करू शकते फिशरमध्ये पण जळजळ भगभग हे कॉमन आहे भगंदरमध्ये काही लोकांना तिकडे पस साठलं की एक मोठी गाठ तयार होते आणि आपल्याला ताप येऊ शकतो ऍपसेस पस तयार झाल्यामुळे तर लक्षणं आहेत की कॉमन लक्षण आहेत की गुरुद्वारा भागी रक्त पडणे जळजळ करणे भगभग होणे एक्सेसिव्ह प्रमाणात पोट साफ नाही होणे एक्सेसिव्ह प्रमाणात स्ट्रेनिंग कॉन्स्टिपेशन जास्त बद्धकोष्ठता त्याला म्हणता बद्धकोषता निर्माण होते आणि शौच सोच, शौचास गेल्यानंतर इझिली शौच त्यागता येत नाही एक्सेसिव्ह जोर लावावं लागते हे कॉमन लक्षणं आहेत ह्याच्या हे तिन्ही आजारांमध्ये पण ह्यांचा डिफरेन्सिएशन आजार काय आहे हे ओळखणं फार गरजेचं आहे जर का आजारच व्यवस्थित ओळखता नाही आलं तर ट्रीटमेंट पूर्णपणे बरं होणार नाही पेशंट मग तो कधी फिशरची ट्रीटमेंट घेऊन येतो माझ्याकडे म्हणतो की मी मुळव्यात मला झालं आहे आता कोण म्हणते कोण म्हणतं मुळव्याची ट्रीटमेंट घेऊन आलं आता था फिशर झाले असं काहींना काही कुठं 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 पेशंट फिरत राहणार पण आपल्याला योग्य कु निदान करून त्याचा उपचार करणं हा हेतू असायला पाहिजे अगदीच खर तर हा आजार झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे औषध उपचार केला जातो आणि रुग्ण अगदी त्रस्त असतात कारण प्रचंड वेदनादायी असा हा आजार आहे मात्र आणि फिशर न होण्यासाठी देखील काही उपाय असतात का आणि ते उपाय असतील तर आम्हाला सांगा आता जो कारण आहे तेच जर का आपल्याला टाळता आलं तर ते, ते होणार नाही सिम्पल आहे जसं की शरीराची रिक्वायरमेंट चार लिटर पाणी कमीत कमी प्यायला पाहिजे डेली फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हटलं तर चार किलोमीटर चालायला पाहिजे फायबर डायट कायम ठेवायलाच पाहिजे जसं की मेथीची भाजी पालकची भाजी चपाती भाकरी ह्यांचं सेवन सलाद फ्रूट्स ह्यांचं सेवन आपल्या जेवणातनं कायम असायला पाहिजे काही जंक फूड्स आहेत त्यांना आपल्याला आजच्या काळामध्ये पूर्णपणे बंद करणं शक्य नाही आहे पण त्यांना आपण डेफिनेटली त्यांचं प्रमाण जेवणातनं कमी करू शकतो जसं की बेसन मैदा कडधान्य एक्सेसिव प्रोटीन जे लोक घेतात जसं की एक्सेसिव आपण थंडी आली की आपण एक्सेसिव डिंकाचे लाडू घेणे एक्सेसिव तुम्ही घेतला तर तुम्हाला परत तेवढं पचन करण्यासाठी त्रास होतो आपल्याला आणि जेव्हा तो त्रास होतो तेव्हा आपली जी मळ तयार होणार समजा तो तो ड्राय तयार होणार तो तेवढा फा त्याच्यामध्ये लुब्रिकेशन नसणार जर का त्याच्यात लुब्रिकेशन नसलं आणि तो कडक तयार झाला तर की मग तो बाहेर यायला त्याला त्रास होणार तर म्हणून आपल्याला फायबर डाएट जो आहे जर का आपण त्याला व्यवस्थित ठेवलं झोप व्यवस्थित घेतली रोजचं फिजिकल ऍक्टिव्हिटी व्यवस्थित केली तर ह्या जे आजार आहेत ह्यांचा होण्याचं प्रमाण मी डेफिनेटली सांगतो 99% नाईन पर्सेंट तुम्हाला हे आजार होणार नाही अगदीच आणि योग्य ते आजार याचं निदान देखील करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी असतात त्या तपासण्या या तपासण्या करण्यासाठी देखील रुग्णांनी नेमकं काय करायला हवं सर्वात पहिलं आपल्याला गुरुद्वारे भागी काही त्रास होत असेल तर काही लोक घरातले काही नुसके असतात आपल्या ते तयार करतात ते वापरतात काही ते कोणतंही सांगतं हे करा ते करा जे काय तुम्ही करत असणार एक लिमिट पर्यंत तुम्ही करायला पाहिजे एक टाइम लिमिट पण आता तुम्ही समजा आज तुम्हाला त्रास झालं एक दहा दिवस तुम्ही बघितलं पंधरा दिवस तुम्ही बघितलं की बाबा ह्याच्यातनं आपण बाहेर पडत येत नाही तर सर्वात पहिलं आपल्याला करायला पाहिजे तज्ज्ञ डॉक्टरला भेटायला पाहिजे तुम्ही जर का तज्ज्ञ डॉक्टरकडे भेटला तर तुमचा पहिला गुरुद्वारे भागी जोपर्यंत चेकिंग होणार नाही तोपर्यंत माहीत पडणार नाही तुम्हाला काय आजार आहे निसता तुम्हाला कोणतरी सांगणार बसल्या बसल्यास की मला तुम्ही म्हटला मला दुखत आहे आणि त्यांनी म्हटलं फिशर आहे असं उपचार निदान करून होणार नाही जोपर्यंत परफेक्ट डायग्नोसिस होणार नाही तोपर्यंत परफेक्ट ट्रीटमेंट होणार नाही सर्वात सोपी तपासणी म्हटलं तर प्रोक्टोस्कोपी प्रोक्टोस्कोपी मध्ये काय असतो एक भिंग टाकून गुरुद्वारे भागी आपण जागा चेक करतो त्याच्यातनं आपल्याला माहित पडतं इथं आत मुळवॅग आहे का फिशर तयार झालेला आहे आणि डोळ्यांनाच आपल्याला जे असं इमिजिएटली दिसून जातो तो भगेंदर जा, की म्हणजे एखादी संडा जागेच्या बाजूला एखादा बेंड आलेला आहे किंवा फुलशी तयार झालेली ते भगेंदर समजा आपल्याला याच्यातला अजून ऍडव्हान्स टेन ऍडव्हान्स आपल्याला डायग्नोसिस जर का करायचं असेल तर भगेंदर असलं तर आपण आयची तपासणी करायला लावतो आणि बेसिक ब्लड टेस्ट वगैरे लागतात जर का पेशंटला काही लोकं असतात की त्यांना एक्सेसिव्ह ब्लड लॉस होतो आहे एवढं ब्लड लॉस होतं की टॉयलेटला गेले की मल त्यागताना मल तर बाहेर निघत नाही फक्त रक्त पडतो धार लागते चिरकांटी उडते त्यावेळी त्यांचा हिमोग्लोबिन डाऊन झालेलं असतो मग आपल्याला हिमोग्लोबिन चेक करून चेक करावं लागतं की हिमोग्लोबिन डाऊन असेल तर आपल्याला हिमोग्लोबिन वाढवला पाहिजे पहिलं मग तुम्ही की योग्य वेळी निदान करण्यासाठी तपासण्या ही तितक्याच महत्वाच्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या रुग्णांवरती यशस्वीरित्या उपचार करतायत आणि काही टेक्नॉलॉजीचा देखील तुम्ही वापर करतायत ती म्हणजे बीई आय एम टेक्नॉलॉजी तर याविषयी काय माहिती द्या -E बीई आय एम टेक्नॉलॉजी याचा फुल फॉर्म आहे बायोलॉजिकल इलेक्ट्रिकल ऑटो ऑटोमेजरमेंट या टेक्नॉलॉजीद्वारे काय करतो आपण जे विभागी जे आपले मूळ किंवा नसा जे तयार झालेले असतात ज्यांची व्याधी झालेली असते त्या मूळला डिरेक्टली मूळपासून पासून त्याला आपण नष्ट करून टाकतो डिझॉल्व्ह करून टाकतो त्या क्षणी पाच ते सात सेकंडमध्ये तो एक जो चुंबूळ किंवा कोंब तयार झालेला था, असतो तो त्या क्षणी डिझॉल्व्ह होऊन जातो ॲडव्हान्टेज काय असतो भीम टेक्नॉलॉजीचा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा टाका बसत नाही चिरफाड होत नाही कुठली जखम तयार होत नाही जेणेकरून तुम्हाला रो ड्रेसिंग रोज ड्रेसिंग करायची गरज पडते रोज कुठल्या तरी डॉक्टरकडे जाऊन ड्रेसिंग करा मलमपट्टी करा त्या सगळ्या गोष्टींची गरज पडत नाही टार्गेट ओरिएंटेड ट्रीटमेंट आहे एका माणसाला गुरुद्वारे भागी तीनच मूळ असू शकतात जसे की आपल्या हाताला बोटं पाच असतात तसे जागेला मूळ तीनच असतात तिन्हीचे तिन्ही कोम एकाच सिटिंगला डिझॉल्व्ह करण्यात येतात आणि तो जो पेशंट आहे परमनंटली त्याच्यातनं क्युअर होऊन जातो आहे इमिजिएटली जसं मी सांगितलं एका प्रोसिजरला पाच ते सात मिनटं लागतात सात मिनिटातच मूळ व्याजचं पूर्ण पूर्णपणे तिन्ही तिन्ही कोंब होऊन जातात इम्पॉर्टंट डिफरन्सिएशन बिटवीन बीम टेक्नॉलॉजी आणि अदर टेक्नॉलॉजी इट इज अ टार्गेट ओरिएंटेड याच्यामध्ये गुरुद्वारे भागी एक भिंग टाकण्यात येतो त्या भिंगद्वारे मूळपासून तो कोम डिझॉल्व्ह करून टाकतो आपण दुसरी गोष्ट फिशरमध्ये काय असतं की ते चिर पडलेली असते फिशर व्हायचं मूळ कारण असतो की ही गुरुद्वारे भागी जी जागा असते ह्याच्यात हे कोम जे तयार होतात त्याच्यामुळे जागा आपली नॅरो होऊन जाते जर का ती जागा नॅरो आहे तर त्याच्यातनं जर का मळ त्याग करताना ती जागा फाटू शकते त्याला फिशर तयार होतो जर का हे कोंब आपण तिकडनं आत न क्लिअर करून टाकले तर ही जागा तशी तशी त्याची काउंटर मेंटेन राहणार आणि इमिजिएटली मळ त्यागताना त्याला त्रास होणार नाही फिशर पण त्याच्यामुळे एकदा मूळगाचा प्रोसेस की फिशर पण होण्याची शक्यता फ्युचरमध्ये कमी होऊन जाते भगेंदरला जो भगेंदरची जी नळी तयार झालेली असती त्या नळीला आपण बीम टेक्नॉलॉजीद्वारे ती जी नळी तयार झाली त्याला डिझॉल्व्ह करून टाकतो आणि भगेंदर पण नाहीसा होऊन जातो त्या क्षणी अगदीच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग करून या आजारावरती उपचार तर होतात मात्र एकदा मुळव्यात बगंदर किंवा फिशर झाला तर अनेकदा आपण बघतो वेगवेगळा सल्ला दिला जातो वेगवेगळ्या पॅथीनचा देखील उपयोग केला जातो आणि तरीही पुन्हा तो आजार उद्भवतो पुन्हा तो कोंब येतो किंवा पुन्हा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो जेव्हा असे रुग्ण तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्ही त्यांना कसं हँडल करता था था काई काई ते सांगितलं मी माझ्याकडे पेशंट येतात माझं पहिलं ऑपरेशन झालं आहे मी इकडनं ऑपरेशन केलं किंवा मी काही इंजे काही लोक त्या जागेला इंजेक्शन देतात त्याला स्क्लेरोथेरपी म्हणतात काही लोक तिकडं दोरा वगैरे बांधतात काही लोक लेझर्स यूज करतात काही क्रायोथेरपी यूज करतात मार्केटमध्ये मा असं बघितलं तर प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत जेणेकरून ऑपरेशन होऊ शकतं याचा काही ट्रेडिशनल मेथड म्हणजे जे सर्जिकल ॲज अ सर्जन मी तुम्हाला सांगतो इनिशियली ते टाक्याचं ऑपरेशन करायचं त्याच्यामध्ये एक मूळ कट करायचं आणि त्याला टाका मारून टाकायचा हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे ॲक्च्युली आपल्याला प्रोसिजर असं असायला पाहिजे की जो फक्त टार्गेट ओरिएंटेड आहे टार्गेट ओरिएंटेड प्रोसिजर असलं की आजूबाजूचं जो एरिया असतो हो, त्याला अजिबात हानी होत नाही त्याला दुखावत काही होत नाही आणि मूळपासून तो क्लिअर व्हायला हो पाहिजे एकदा जर का मूळपासून तो गोष्ट क्लिअर झाली की मग तुम्ही कायमस्वरूपी क्लिअर होता आता समजा टाक्याचं ऑपरेशन करताना मला मूळला हात लावता येत नाही आहे तर मग मी अर्धा कट करणार आणि मग तिकडे टाका मारणार मग तुम्हाला आज ठीक टाके बरं वाटणार पण परत सहा महिन्यांनी तुम्हाला परत वाटणार की अरे काहीतरी परत आतून तयार होते दुसरी गोष्ट समजा काहीतरी टेक्नॉलॉजीद्वारे मी प्रोसिअर करतो आणि समजा तुमचं करता करता आ, कंट्रोल जो असतो तो फार महत्वाचा आहे कंट्रोलला जर का धक्का बसला तर मग तुम्हाला समजा कंट्रोल जाऊ शकतो आणि समजा आजच्या काळामध्ये कंट्रोल गेला नाही तरी एक इमर्जन्सीची सिच्युएशन तयार होऊ शकते मी तुम्ही जास्त वेळ कंट्रोल करून ठेवू शकत नाही टॉयलेटला पण असं ह्या टेक्नॉलॉजीमध्ये होणार नाही कारण की फक्त टार्गेट ओरिएंटेड ट्रीटमेंट आहे मूल म्हटलं तर फक्त मूलला डिझॉल्व्ह करणं बाकी इकडे तिकडे कुठं आपण हात लावत नाही म्हणून टार्गेट ओरिएंटेड ट्रीटमेंटकडे लक्ष असायला पाहिजे दुसऱ्या टेक्नॉलॉजीज आहेत ज्या जा, जे लोक वापरत आहेत त्यांना त्याच्यावरती कॉन्फिडन्स असेल ठीक आहे पण मूळपासून जर का ती गोष्ट क्लिअर झाली नाही तर तुम्ही कधी बरे होणार नाही बीम टेक्नॉलॉजी ही मात्र टेक्नॉलॉजी आहे जी डायरेक्टली मूळला हात लावते त्या क्षणी तो डोळ्यासमोर माझे डिझॉल्व्ह होऊन जातो आहे दॅट इज द मोर इम्पॉर्टंट अगदी डॉक्टर काही पेशंट असेही येतात की त्यांची ऑलरेडी शस्त्रक्रिया झाली असते आणि पुन्हा तो आजार उद्भवतो अशा वेळेला हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का असाही प्रश्न रुग्ण विचारत असतील तुम्ही काय सेम थिंग माझ्यासाठी तुमचं ऑपरेशन अगोदर तर माझ्यासाठी तुम्ही काहीतरी त्रास घेऊन आलात आणि माझ्यासाठी तो मूळ तुमचा दिसतंय तिकडं माझ्यासाठी युआर अ फ्रेश केस तुम्ही ज्यांना असा त्रास आहे ज्यांनी कुठंतरी ऑपरेशन केलं किंवा काहीतरी प्रोसिजर केलं इंजेक्शन घेतले काय दोरा बांधले आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला अजून तुम्ही त्याच्यातनं बरं न झालं तर डेफिनेटली मी माझ्यासाठी तुम्ही आय टी की त्याचा वर्जिन केस न्यू केस आणि तो जो कोम किंवा मूळ तुमचा जो आहे म्हणजे ऑब्व्हियसली सगळे तपासणं झाल्यानंतर आणि मला लक्षात आलं की तुम्हाला तो मूळव्याद आहे किंवा तुम्हाला भगंदर आहे किंवा तुम्हाला फिशर आहे तो जर का मला दिसत असेल दुर्बीण टाकल्यानंतर तर मग त्याच वेळी ती प्रोसिजर तुमची पण होऊ शकते आणि तुम्ही पण त्याच्यातनं क्लिअर होऊ शकता कायमचा रुपी अगदीच काही रुग्णांना असाही डॉक्टर प्रश्न पडतो की मूळव्याद व्यतिरिक्त फिशर आणि फिस्टुला यामध्येही गल्लत होते आणि ट्रीटमेंट आम्ही फिशर ची घ्यायची का फिस्टुलाची घ्यायची तर हाही फरक तुम्ही कसा सांगाल आता आजार जर का तुम्हाला समजा उदाहरण दिलं मी तुम्हाला आता भगंधर आजार आहे तुम्हाला फिशर आहे तुम्हाला मुळव्यात सुद्धा आहे तर तिघांची ट्रीटमेंट वेगळी आहे तर तुम्हाला ता सर असं कोणाला होऊ नये जसं तुम्ही म्हटलं की शत्रूला सुद्धा आजार होऊ नये असं जर का एका माणसाला तिन्ही आजार जर का असेल तर त्यांना तिघांची वेगळी ट्रीटमेंटच घ्यावी लागणार तुम्ही म्हणणार की मी भगिंदरची ट्रीटमेंट घेतली माझा मुळव्यात बरा होऊन जाणार नाही मुळव्यात हा गुरुद्वारे भागी आतला आजार आहे भगिंदर हा गुरुद्वारे भागी बाहेरचा आजार आहे म्हणून एक ट्रीटमेंट घेतली म्हणून दुसऱ्याचा आपल्याला इमिजिएटली तो पण बरा होऊन जाणार असा होणार नाही तुम्हाला तिघांची वेगळी ट्रीटमेंट घ्यावीच लागणार ती अगदीच तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मूळव्याध भगंदर फिशर आणि फिस्टुला या आजारावरही यशस्वीरित्या उपचार करता येतात आणि हा आजार पूर्णपणे बरा करता येऊ शकतो जर तुम्ही योग्य वेळेला निदान केलं तर आणि यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर संपर्क साधून नक्कीच तुम्ही वेळीच डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम मध्ये आपलं स्वागत आरोग्यम मध्ये आज आपल्यासोबत हो आहेत डॉक्टर संदीप अग्रवाल डॉक्टर ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही मुळव्यात भगंदर फिशर फिस्टुला यामधला फरक सांगितला आणि ट्रीटमेंटही सांगितली मात्र असेही रुग्ण असतात ज्यांची बायपास झालेली असते त्यांना डायबिटीस असतं किंवा बी पीचा त्रास असतो आणि कुठेतरी ते ऑपरेशन किंवा या उपचाराला घाबरतात अशा रुग्णांना तुम्ही काय सांगाल एकदम सर्वात सुंदर प्रश्न आहे हा जसं मी सांगितलं की हा टेक्नॉलॉजी म्हणजे मी मला एक प्रोसिजर करायला हार्डली सात मिनिटं लागतात आणि हा प्रोसिजर आपण सॅडसिशा मध्ये करतो म्हणजे भूल देऊन करतो म्हणून करताना करता पेशंटला काहीही त्रास होत नाही आणि बेशुद्ध करत नाही त्याला कमरेखाली फक्त त्याची भूल असते आता मेजर कॉम्प्लिकेशन्स म्हणजे आता समजा एखाद्या पेशंटला डायबिटीस आहे तुम्हाला माहिती आहे डायबिटीज म्हटलं की जखम भरत नाही आता ह्याच्यात जखमच होत नाही म्हणून तुम्हाला जखम भरायची गरज नाही आपल्याला ड्रेसिंग करायची नाही आहे टाके आहे तर त्याच्यात अर्थ आहे डायबिटीसच्या पेशंटलाही वरदान आहे जिथे मध्ये पास होणार नाही ऍक्सेस तयार होणार नाही आता काही लो पेशंट आहेत माझ्याकडे येतात की त्यांना म्हणतात की आमचं वय आता ऐंशी आहे आता आमचं वय पंच्याऐंशी आहे आता आम्ही कसं करावं प्रोसिजरला जावं का नाही ॲब्स्युटली सिम्पल आहे तुमचं कुठलाही प्रोसिजर असं तुम्हाला कार्डॅक बायपास झालेलं आहे तुमचं अँजिओप्लास्टी झालेली आहे कुठलाही तुम्हाला, तुम्हाला आजार असलं तर आपण बेसिक फिटनेस डॉक्टरांचं आपल्याला भेटलं की आपण कुठल्याही पेशंटला देर इज नो एज लिमिट देर इज नो मेडिकल लिमिट म्हणजे मेडिकल डिझीज लिमिट की आपण कुठल्याही पेशंटचा हा प्रोसिजर करू शकतो तो कुणालाही घाबरायची गरज नाही आहे हा आजार आपण जेवढा सहन करणार तो तेवढा वाढत जाणार आपल्याला असं वाटतो की हा त्या फक्त गुरुद्वारे भागीचा आजार आहे पण तो तसं नसतोय तो आपल्याला डेफिनेटली मानसिकपणे तो डेली आपल्याला हॅम्पर करतो रोज आपल्याला गुरुद्वारे भागी जाताना गेल्यानंतर तासभर दोन तास संध्याकाळपर्यंत पूर्ण दिवस हा आजार सहन करावा लागतो हा आजार जीव घेत नाही पण जगू पण देत नाही म्हणून याच्यावरती आपल्याला ॲक्शन लवकर घ्यायला पाहिजे एज लिमिट काही नाही आहे पंच्याण्णव वर्षांच्या बाबांचं सुद्धा माझ्याकडे ऑपरेशन झालेलं आहे आणि सात मिनिटात ऑपरेशन होतो सकाळी येऊन संध्याकाळी तुम्ही घरी जाऊ शकता सो so, कुणालाही घाबरायची गरज नाही आहे कुठलीही मेडिकल कंडिशन तुम्हाला असू द्या हा प्रोसिजर तुमचा होऊ शकतो आहे मिनिट्स अँड यू आर फ्री फ्रॉम इट अगदी जसं तुम्ही आता सगळ्यांना सांगितलं की या आजाराला घाबरण्याचं कारण नाही आणि योग्य वेळेला निदान केलं तर नक्कीच तो पेशंटही बरा होऊ शकतो गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही रुग्णांची सेवा करतायत आणि म्हणूनच खास या पेशंटसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे आपलं नवीन हॉस्पिटल येत आहे सुसज्ज आणि आधुनिक टेक्नॉलॉजीने परिपूर्ण असं हे हॉस्पिटल आहे याबद्दलही काय सांगाल येस आता जसं की लोकांचं असं होतं की डॉक्टर तुम्ही अजून मोठं हॉस्पिटल करा आम्हाला व्हायची सोय अजून चांगली पाहिजे तर आत्ता सगळ्यांच्या थोडक्यात डिमांडवरती जातं एक नवीन माझं हॉस्पिटल सुरू होतो आहे अथर हॉस्पिटल कॅम्पमध्ये पुण्यात तर ह्याच्यामध्ये एकदम लोकांसाठी राहण्याची सोय चांगली झालेली आहे जे लोक बाहेर गावून येतात त्यांना अगोदर राहण्याची गरज लागते काही काही लोक म्हणतात की आम्ही एक दिवस अगोदर येऊन राहतो त्यांच्यासाठी पण सोय चांगली आहे आणि प्रॉपर सिटीमध्ये हॉस्पिटल आहे आणि सुसज्ज हॉस्पिटल आहे डेडिकेटेड फॉर ॲनोरेक्टल डिसिजेस तर लोकांसाठी हा ॲबसल्युटली वरदान आहे हा अँड विषयी जसं मी सांगितलं की जे कोण इथं येणार तो बरंच होऊन जाणार आहे एवढंच मी सांगू शकतो तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे केवळ मुंबईतून किंवा पुण्यातून नाही तर महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून देखील रुग्ण डॉक्टरांकडे उपचारांसाठी येत असतात आणि रुग्णांसाठीही आनंदाची गोष्ट आहे कारण डॉक्टरांचं नवीन हॉस्पिटल आता पुण्यात तयार होत आहे या हॉस्पिटलविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतोय या नंबरवर संपर्क साधून तुम्ही नक्कीच योग्य वेळेला डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेऊ शकता डॉक्टर या आजाराविषयी तर तुम्ही आम्हाला सांगतायत हॉस्पिटल येत आहे त्यामुळे तीही एक आनंदाची गोष्ट आहे अनेकदा हा आजार असलेले रुग्ण विचारतात की आम्ही काय करायला हवं किंवा तुमच्याकडून तर अनेक जण टिप्सही मागत असतात आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकंदरीतच तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल मी एक मेसेज देऊ इच्छितो लोकांना की ज्या कुणाला हा मुळव्यात फिशर भगिंदर किंवा गुरुद्वारा कुठलाही आजार आहे तर त्यांनी सुरुवातीला जे काय तुम्ही घरातले प्रिकॉशन्स घेतात आपण पथ्य पाळतो हो, आपण हे नाही खाणार ते नाही खाणार ते चांगली गोष्ट आहे ॲबसल्युटली फायबर डायट तुम्ही कंटिन्यू करा वॉटर इंटेक वाढवा फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवा तिखट बंद करा जंक फूड बंद करा हे तुम्ही करायलाच पाहिजे हे म्हणजे एव्हरीथिंग म्हणजे ह्याच्यामध्ये बेसिक सायन्स आहे फायबर डायट घेतलं की आहार पो पोट चांगला राहणार आपला ह्याच्यामध्ये दुसरं काही सायन्स नाही आता हे सगळं केल्यानंतर सुद्धा जर का आपल्याला बरं वाटत नसेल आणि तुम्ही त्याला घरी बसूनच आपण विचार करत असाल की नाही आज नाही उद्या तरी बर होईल हा तर हे चांगली गोष्ट नाहीये तो आजार कुठल्या स्वरूपात पुढे घेऊन जाणार आपल्याला हे आज माहीत नाहीये लवकर निदान करून लवकर त्याच्यावर उपचार करून आज त्याच्यातनं व्हा तुम्हाला माहिती आहे गुरुद्वारे भागी जर का तुम्हाला मोड लागतोय तो तुम्ही काही करा तो जाणार नाही लोक मला म्हणतात ही पॅथी केली सहा महिन्यापासून त्याच्या गोळ्या घेतोय सहा महिने एक वर्षापासून त्याची पॅथी करतोय त्याच्या गोळ्या घेतोय काही होणार नाही जे काय तुम्ही पॅथी करता ते फक्त एकच काम करते एक तर तुमचं पेन किलर वगैरे हो काय असणार त्याच्यात किंवा तुमचा पोट साफ होणार मूळ जो आहे जोपर्यंत तुमचं मूळ नष्ट होणार नाही तोपर्यंत तुम्ही बरे होणार नाही म्हणून जर का तुम्हाला बाहेरच माहिती आहे तुम्हाला बाहेर आतून चुंबूळ काय बाहेर येतोय किंवा बाहेरच आलेला चुंबूळ आहे किंवा बाहेर हाताला कोम लागतोय तर तो, तो जाणार नाही तर आपल्याला त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे काही पेशंट असतात त्यांना माहिती आहे आज भगेंदर आहे गाठ आली फुटली फुटल्यावर एकदम निवांत बरं वाटतं असं वाटतं की आपण बरं झालो परत थोड्या दिवसांनी पंधरा दिवसांनी महिन्याभरानी परत तिकडं गाठ तयार होणार परत बेंड येणार सारखं ती सिस्टम चालू राहते तिकडे ती जाणार नाही तुम्ही म्हणणार की मी ही टेक्नॉलॉजी वाप, वापर ही ही पॅथी वापरली ह्याचे काहीतरी वापरलं ह्यानी मला सांगितलं ते घ्यायला त्याच्यानी तुम्हाला फक्त तात्पुरतं बरं वाटतं मूळ पासून ती आजार क्लिअर होत नाही योग्य टाईमला निदान करा आणि त्या आजारातनं मुक्त व्हा आणि एक वेळ अशी येते की असं लेवलला घेऊन जाऊ नका की त्या आजारला आपल्याला प्रोसिजर काय करता येणार नाही त्या प्रोसिजरला घेऊन जाऊ नका त्या लेव्हलला एकच मेसेज आहे अर्ली डायग्नोसिस अर्ली ट्रीटमेंट अँड गेट फ्री फ्रॉम द डिसीज थ्रू आउट डॉक्टर जसं आता तुम्ही वेगवेगळ्या पॅथिनचा उल्लेख केला या आजाराच्या बाबतीत आपण बघतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून आजकाल वेगवेगळे मेसेजेस येतात आणि लोक तेही उपाय घरी ट्राय करतात हे नेमकं किती घातक आहे अगदी थोडक्यात काय सांगाल सोशल मीडिया इज द बेस्ट मीडिया आई सजेस्ट की पण तो आपल्याला हे असायला पाहिजे कुणाचा योग्य स सल्ला घ्यायचा आणि कुणाचा नाही घ्यायचा माझ्याकडे पेशंट येतात काही म्हणतात की आम्ही असले की तुम्ही अजिबात मेथीची भाजी खाऊ नका मेथीची भाजी खायचं सोडून द्या तुमचं सगळं बरवून जाईल तुम्हाला हे कळायला पाहिजे मेथीची भाजीमध्ये कंटेंट काय त्याच्यामध्ये मी नाही तयार केले ते कंटेंट दिलं आहे शास्त्रामध्ये की मेथीची भाजीमध्ये फायबर जास्त आहे फ्रुट्स घेतले की फायबर जास्त आहे कुणाचं ऐकायचं कुणाचं ऐकायचं नाही हे आपल्याला जेव्हा लक्षात आलं तेव्हाच आपण सोशल मीडिया फॉलो करायला पाहिजे सोशल मीडिया फॉलो करतोय म्हणते की नाही मी तर रोज बर्गर खातोय मला काही त्रास होत नाही त्या माणसाला त्रास होत नाही तो आज पेशंट नाहीये तो उद्या पेशंट होणार पण आपण त्याचं कशाला ऐकायचं आपल्याला ते ऐकायला पाहिजे की जे शास्त्रात दिलेलं आहे योग्य माणसाकडं योग्य माणूस जो काही सल्ला देतोय तो ऐका कॉमन माणसाचं तुम्ही जर का ऐकणार असाल तर ही आय एम व्हेरी मच शुअर त्याला त्याचं डाएटबद्दल तेवढं नॉलेज नाही आहे एका डॉक्टरला किंवा एका न्यूट्रिशनला जेवढं डायटबद्दल नॉलेज असणार तो तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतो की तुम्ही डायट काय घ्यायला पाहिजे तुम्हाला त्रास असेल तुम्ही आज काय करायला पाहिजे पण आपल्याला कसं होतं की तो माणसाने म्हटलं नाही मी मला काही फरक पडत नाही मला ते तिकडं बाहेर हाताला पण मोड लागते त्याची सहनशक्ती वेगळी आपली सहनशक्ती वेगळी आहे त्याला त्याची हेल्थची जास्त केअर नसेल तर आपण दुर्लक्ष नाही करायला पाहिजे सोशल मीडिया इज बेस्ट मीडिया पण बघून वापरायला पाहिजे अगदीच तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मुळव्याध भगंदर फिशर फिस्टुला या आजारावर यशस्वीरित्या उपचार करता येऊ शकतात केवळ तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे आणि यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर संपर्क साधून लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता डॉक्टर आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या महत्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलत आणि काय करावं आणि काय करू नये याविषयी देखील आम्हाला सांगितलं आपले खूप खूप आभार धन्यवाद त्याचबरोबर आरोग्यम धन मध्ये वेळ आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार